विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रियानी आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री प्रेक्षक हो आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपला भारत पंचा हत्तर आव्या देश हा आता पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करतोय सर्वात आधी तर आपल्या सर्वच देशवासियांना आज स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रेक्षक हो आज आपल्या सोबत आहेत ते प्राध्यापक नवनाथजी वाव्हाळ सर जे इतिहास संशोधक आहेत नमस्कार सर तर आज आपण सरांशी चर्चा करून अहमदनगर जिल्ह्याला नक्की कशा प्रकारे ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत सर्वात आधी तर सर माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे की स्वातंत्र्य चळवळीचा अहमदनगरशी कसा संबंध सुरू झाला प्रथमतः भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्य अमृत महोत्सवा नि, दिनानिमित्तानं सर्व सर्व ट्वेंटी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो अगदी स्वातंत्र्य चळवळीचा अहमदनगरशी खूप घनिष्ठ संबंध आहे आणि तो घनिष्ठ संबंध अभ्यासत असताना आपल्याला ज्यावेळेस इंग्रजांनी अहमदनगरचा बैकोट किल्ला जिंकला तेव्हापासून ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत हा प्रदीर्घ असा इतिहास आपल्याला अहमदनगरच्या स्वातंत्र्य लढ्याचा अहमदनगरशी सापडतो तो असा की सामान्यपणे अठराशे तेरामध्ये ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर ती इंग्रजांनी कैदी पकडले आणि ते कैदी अहमदनगरच्या भुगोट किल्ल्यामध्ये आणले आणि त्या काळामध्ये एक अनोखी घटना अशी घडली की जी भारतामध्ये कुठे घडलेली दिसत नाही आपल्याला ती अशी की इंग्रजांनी या कैद्यांना पकडलं आणि अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात ठेवलं याचं कारण असं होतं हा किल्ला अत्यंत बुल आ, बुलंद मजबूत आणि बेलाग आहे म्हणून याच किल्ल्यामध्ये त्या कैद्यांना ठेवलं आणि या कैद्यांनी स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी म्हणजे अठरा सत्तावन्नचा स्वातंत्र्य संग्राम सुरू होण्यापूर्वी या किल्ल्यातल्या कैद्यांनी या किल्ल्यामध्ये असणाऱ्या इंग्रज सैनिकांना या ठिकाणी संघर्ष केला त्यांना आणि त्या किल्ल्यातून हुसकून दिलं आणि आतमध्ये आपलं राज्य स्थापन केलं अशा प्रकारची संकल्पना या किल्ल्यामध्ये घडली म्हणजे इंग्रजांनी पकडलेले कैदी या किल्ल्यामध्ये प्रतिकार आहेत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि प्रयत्न केल्यानंतर आपले सगळे सैनिक ते काय करतायत पराभूत करतायत त्यांना बाहेर काढून देत आहेत आणि किल्ल्याचे दरवाजे बंद करतायत आणि तिथे आपलं राज्य म्हणजेच खऱ्या अर्थानं स्वराज्य त्या किल्ल्यामध्ये निर्माण करतायत ही अशी पार्श्वभूमी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य स्वातंत्र संग्रमापूर्वीही अहमदनगरमध्ये पाहायला मिळते आणि सर भुईकोट किल्ल्यावरचा जो सर्वात मोठा झेंडा आहे त्या झेंड्याला सुद्धा एक मोठा इतिहास आहे असा आम्हाला ऐकायला मिळालंय त्या इतिहासाविषयी त्या झेंड्याच्या इतिहासाविषयी आम्हाला जर तुम्ही सांगू शकलात तर आमचं फार भाग्य आहे समजेल वा वा खूप छान प्रश्न आहेत खर तर प्रेक्षको मी आपण सांगू इच्छितो या अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याचं मुख्य दर जो दो दरवाजा आहे त्याला महाद्वार किंवा हत्ती दरवाजा म्हटलं जातं या हत्ती दरवाजा बाहेरच्या साईडनं म्हणजे खंदकात खंदकाच्या साईडनं तुम्ही आलात तर या महाद्वाराच्या वरती खूप मोठ एक चौकोनी युनियन जॅक लावलेला होता ब्रिटिश काळामध्ये आणि तो युनियन जॅक त्या महाद्वारामध्ये होता आता जे तो किल्ल्याला दरवाजा दिसतो आहे तो एकोणीसशे चाळीस मध्ये पाडलेला आहे त्यापूर्वी सगळे राजव्यवहार किंवा सगळा व्यवहार हा किल्ल्याच्या महादरवाज्यातून होत असे आणि याच्यावरती चौकोनीमध्ये खूप मोठा असा युनियन जॅक होता युनियन जॅक हा इंग्रजांचा राष्ट्रध्वज आणि त्या युनियन जॅक पेक्षाही मोठा ध्वज भारताचा या किल्ल्यावर फडकला पाहिजे असं या किल्ल्यामध्ये एकोणीसशे बेचाळीसच्या छोड भारत आंदोलनामध्ये जे बारा राष्ट्रीय नेते होते या बारा राष्ट्रीय नेत्यांनी ने ठरवलं की कि या किल्ल्यावरती युनियन जॅक आहे जेव्हा स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेस त्या युनियन जॅक पेक्षाही स्वतंत्र भारताचा मोठा राष्ट्रध्वज फडकला पाहिजे म्हणून तो मोठा ध्वज त्या ठिकाणी फडकताना आपल्याला दिसतो आहे आणि सर अहमदनगर मधून राष्ट्र उभारणीचा प्रयत्न कशा प्रकारे केला गेलेला आहे बारा प्रमुख राष्ट्रीय नेते जे अखिल भारतीय स्तरावरती काम करत होते त्यांना मुंबईमध्ये पकडलं गेलं मुंबईमधून त्यावेळेस त्यांच्याबरोबर महात्मा गांधी होते म्हणजे बारा राष्ट्रीय नेत्याबरोबर बार महात्मा गांधी होते याचे तेरा जण होते आणि रेल्वेने पुण्याला आले पुण्याला आल्यानंतर महात्मा गांधींना ते उतरून देण्यात आलं आणि तिथून ती रेल्वे आपल्या नगरला आली आणि तिथून ते राष्ट्रीय नेते या ठिकाणी गोपचुपपणे अत्यंत गुप्तपणे या महानगरच्या भुईकोट किल्ल्यात आले भुईकोट किल्ल्यात आल्यानंतर या ठिकाणीची नावं पाहिली आपण जर लक्षात घेतली गेली तर पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर सय्यद मोहम्मूद आचार्य नरेंद्र देव डॉक्टर पी सी घोष अशी नावं पाहिली बाराचे बारा तर ही लोक आपापल्या क्षेत्रामध्ये भारतीय राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अत्यंत बुद्धिमान होती पंडित विद्वान माणूस तर या सगळे लोक ज्या वेळेस या ठिकाणी दहा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ते मार्च एकोणीसशे पंचेचाळीस जवळजवळ बत्तीस तेहतीस महिने या अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात होते ते राजबंदी होते म्हणजे कैदी होते त्यांना काही बेड्या घातलेल्या नव्हत्या परंतु ते एकमेकाशी चर्चा करायची हा। आणि ते चर्चा करत असताना उद्या स्वातंत्र्य मिळालं म्हणजे तुम्हाला मी बेचाळीस ते पंचाळीस चा काळ खंड सांगतो आहे उद्या स्वातंत्र्य मिळालं काय केलं पाहिजे म्हणजे उद्याचा भारत कसा असेल हे सगळे विद्वान पंडित आचार्य लोक तिथे चर्चा करत एक एक्झाम्पल देतो इथे हरे कृष्ण मेहताब नावाचे आसाम मधले इथे राष्ट्रीय नेते होते हिराकोट धरण निर्मिती झाली त्या हिराकोट धरणाची त्याची प्राथमिक चर्चा अहमदनगरच्या वैगोट किल्ल्यात झाली महानदीवरती जे हिराकोट धरण आहे आणि त्या हिराकोट धरणामुळे तुम्हाला माहित आहे त्या परिसरामध्ये जी काही समृद्धी आली सदनता आली या हिराकोट धरणामुळे आली आणि या हिराकोट धरणामुळे समृद्धी तर का आली तर याचं नियोजन इथं केलं गेलं मी एक उदाहरण सांगितलं फक्त तुम्हाला असं असं भारतात स्वतंत्र भारत कसं असेल याचं चित्र या बारा राष्ट्रीय नेत्यांनी बत्तीस महिन्याच्या काळामध्ये इथं वेगवेगळ्या विषयावरती कृषी असेल या याशिवाय या पंडित जवाहरलाल नेहरूंनी तुम्हाला माहीत आहे याच किल्ल्यामध्ये जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला जो की भारत एक शोध की भारताचा शोध डिस्कवरी ऑफ इंडिया भारत एक खोज या नावाने तो ओळखला जातो म्हणजे अशा पद्धतीनं इथे वेगळ्या विषयावरती राष्ट्र उभारणीचा प्रयत्न या बारा राष्ट्रीय नेत्यांनी विविध अंगांनी केला म्हणून इथे उद्याचा भारत जर घडला असेल त्या काळामध्ये तर अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात घडला म्हणून खूप मागणी होते हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे त्याचं कारण हे आहे आणि सर आता अहमदनगरला भुईकोट किल्ल्याचा इतिहास लाभलेला आहे हे तर काळ्या दगडावची पांढरी रेष आहे पण त्यासोबतच अहमदनगर मध्ये चांद बिबिका महाल आहे तर, तर त्याविषयी सुद्धा आम्ही थोडस जाणून घेणार आहोत जसं अहमदनगरचा भुईकोट किल्ला हे राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचं एक स्मारक आहे तस अहमदनगरचं भूषण जर काही असेल जर अहमदनगर मध्ये कोणी आलं त्यातला आपण गिफ्ट देताना चांदवी महालाची प्रतिकृती देतो याचं कारण असं आहे हा जो शहा डोंगरावरती समुद्र सपाटीपासून तीन हजार ऐंशी फुटावरती हा या टेकडीवरती एक दोन मजली अष्टकोणी महाल आहे आणि याला चांदबी महाल म्हणून ओळखलं जातं सगळ्यात अगोदर मी आपण सांगू इच्छितो प्रेक्षकांना की या वास्तूला चांदिवीचा महाल का म्हटलं गेलं गेलं लग। खरं तर तो सलाबत खान द्वितीय हा जो अहमदनगरच्या निजामशाचा जो चौथा निजामशाह होता त्याचं नाव होतं मृतुजा निजामशाह याचा वजेरे होता प्रमुख पेशवा होता त्याची समाधी आहे तिथे खाली मकबरा येतो त्या चांदी महाल यासाठी म्हटलं आता की मध्ययुगीन भारतामध्ये सर्वात पराक्रमी आणि महत्वाची जी राणी होऊन गेली अशा दोन राण्या सापडतात दिल्लीची सुलतानशाही जी आहे त्यामध्ये रिजिया सुलतानचं नाव तुम्ही ऐकलं असेल आणि दुसरं आहे अहमदनगरची चांद सुलताना या चांद सुलतानानं अकबरच्या काळामध्ये अकबरचे दोन राजपुत्र ते दानियाल आणि मुराद या दोघांनी अहमदनगर ते आक्रमण केलं पंधराशे पंच्याण्णव ते सोळाशे या काळामध्ये हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळेस या चांद सुलतानानं अतुलनीय पराक्रम करून अहमदनगर वाशियांचं संरक्षण केलं अगदी जीवाची काळजी केली नाही तिना हातामध्ये तलवार घेऊन तटावर उभी राहून तिनं जो काही जोशपूर्ण लढा महाबलाढ्य मुघल साम्राज्याशी दिला त्याची आठवण म्हणून अहमदनगरकर या वास्तूला चांद चांदबीचा महाल असे म्हणतात आणि yeah. ते अहमदनगरचं भूषण आहे एक चांदबीची आठवण आहे म्हणून तो एक चांदबी महाल या नावाने ओळखला जातो ॲक्च्युली तो आहे सराबत खानाचा मकबरा yeah. परंतु एक तिचं आठवण म्हणून पराक्रमाचं प्रतीक म्हणून या महालाकडे चांदबी महाल म्हणून पाहिलं जातं आणि सर देशाच्या लष्कराचा पाया हा नगर आहे असं म्हणतात का तर नगरला खूप मोठं लष्कराचं क्षेत्र आहे सो त्याविषयी आम्हाला थोडं जाणून हो तर आजही जर भारतीय लष्कराच्या तीन बटालियन नगरमध्ये काम करतायत व्ही आर डी आहे रणगाडा संग्रहालय आहे बी टी आर आहे अशा अनेक जे काही मिलिट्रीच्या वेगवेगळ्या बटालियन आहेत आज एवढं मोठं लष्करी दृष्ट्या अहमदनगरला खूप महत्व आहे सामरिकदृष्ट्या म्हणजे युद्धशास्त्रदृष्ट्या विचार केला गेला तर या ठिकाणी राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये नगर येते आहे आणि भारताच्या मध्यवर्ती भागामध्ये आपल्या महाराष्ट्रातलं एक नागपूर आहे म्हणजे महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागामध्ये लश अहमदनगर असल्यामुळे इथे निजामशाही काळामध्ये दोन तृतीयांश महाराष्ट्र अहमदनगरच्या निजामशाहीच्या अन आधिपत्याखाली होता मग या इथून राज्य चालवायचं म्हटले तर मोठ्या प्रमाणात सैनिक असायचं संरक्षण असायचं इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या इथे नगरच्या बाजूनं लष्करासाठी छावण्या होत्या आजही म्हणजे निजामशाहीनंतर मुघल आले मुघलानंतर हैदराबादचा निजाम आला नंतर पेशवे आले नंतर इंग्रज आले या सर्वांनीच याच गोष्टीमुळे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे नगर ताब्यात असेल तर ता आसपास आसपासचा प्रदेश ताब्यात असेल म्हणून इथं मोठ्या प्रमाणावरती सैनिक ठेवणं गेलं आणि सैन्य व्यवस्थेसाठी अस्थापना निर्माण झाल्या मी सांगितलेल्या अस्थापना आत्ताच सा, हु. तशा आजही आणि त्या काळातही मोठ्या प्रमाणावरती त्या अस्थापना सैनिकी अस्थापना होत्या याचं कारण असं होतं नगरला लष्करी दृष्ट्या युद्धशास्त्र दृष्ट्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून फार मोठ महत्व होतं म्हणून इथं इथे मोठ्या प्रमाणावरती सैनिक दिसत आहेत आणि सैन्याच्या वेगवेगळ्या बटालियन प्रशिक्षणासाठी आहेत असं म्हणून या ठिकाणी लष्करी दृष्ट्या नगरला महत्व आहे आणि सर अहमदनगरला आणखी वेगवेगळ्या बाजूने ऐतिहासिक जे सौंदर्य लाभलंय ते थोडं आणखी उलगडू शकाल का तुम्ही हो तर या ठिकाणी अहमदनगर केंद्रबिंदू मानून किंवा अहमदनगर हे मध्यवर्ती ठेवून अहमदनगरच्या आसपास जर आपण भटकंती केली आम्ही या आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगू इच्छितो आपण अहमदनगरला आलात किंवा आपल्या तुम्हाला काही पाहायचं ठरलं ज्या महत्त्वाच्या वास्तू येतो तुमचा विश्वास बसणार नाही रसिक प्रेक्षकांना हो। अहमदनगर केंद्रभूत मानून अहमदनगरच्या अवतीभोवती सुमारे पस्तीस ज्या काही महत्वाच्या अशा वास्तू आहेत आपण अहमदनगर म्हटलं की अहमदनगरचा भुगोट किल्ला आपल्याला आठवतो सोलापूर रोडला फराबक्ष किंवा फराबाग नावाची वास्तू ऐतिहासिक वास्तू आहे अत्यंत सुंदर आणि ज्या जी वास्तू पाहून मुघल सम्राट शहाजान प्रभावित झालेला होता जो मला हे कळत नाही जर मुघल सम्राट शहाजहान अहमदनगरच्या वास्तूकडे पाहून प्रभावित होतो तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नगरच्या आसपास किंवा राज्यातील लोकांनी नगरच्या वास्तू पाहिल्याच पाहिजेत एवढ्या सुंदर आहेत जो तो शहाजान कलासक्त शहाजान होता कलेची आवड होती असा राजा जर प्रभावित झाला तर आपण प्रभावित झालंच पाहिजे ते पाहिलेच पाहिजेत तर मी तुम्हाला सांगितलं फराबाग किंवा फराबक्ष महल जो सोलापूर रोडला आहे अगदी मळेवाडा बसस्टँड पासून चार किलोमीटर वरती आहे भुईकोट किल्ला आहे नंतर पाथर्डी रोडला चांदवी महाल नावाची वास्तू आहे त्यानंतर डोंगरगणला तुम्ही पाहिलं तर हे निजामशाह हवा पलट करण्यासाठी या ठिकाणी एक सुंदर वास्तू आहेत आपण श्रावण महिन्यात तिथे सगळे गर्दी करतात जिथे रामेश्वराचं मंदिर आहे त्याच्या बाजूला खूप सुंदर वास्तू आहे निजामशाही काळामधली जे निजामशाह त्या काळामध्ये हवा पालट करण्यासाठी तिथे जात असे आणि दिल्ली गेट पासून अगदी जवळच्या अंतरावरती बाग आहे रोजा रोजा म्हणजे गुलाबाचं फुल अशी गुलाबाची बाग म्हणजे अहमदनगरचा जो पहिला राजा अहमद निजामशाह होता त्याचं आठवण समाधी स्थळ स्मारक म्हणजे बाग ए रोजा अशा अनेक वास्तू आहेत खर तर यावरती थोडं बंधन असल्यामुळं अगदी त्या प्रत्येक वास्तूवर दोन दोन तीन तीन तास आपल्याला बोलता येईल एवढी सगळी दुर्मिळ आणि ऑथेंटिक माहिती आपल्याला घेता येईल पण ह्या वास्तू जर आपण त्यांना पाहिलं गेलं तर निजामशाही किती वैभवशाली होती ही राजवट याचा प्रत्यय आपल्याला येतो आणि सरांची याआधी चर्चा करताना आम्हाला हे समजलंय की इतर राज्यातून जे काही मोठमोठे नेते आलेले होते अहमदनगरला भेट द्यायला तर त्या भेटी दरम्यान सरांना खास अहमदनगरची ओळख पटवण्यासाठी किंवा अहमदनगरचं देखणं स्वरूप सांगण्यासाठी सरांची नेमणूक होती तर त्या काही आठवणी असतील तर त्या आम्हाला सांगा आ, मला आवडेल सांगायला मला प्रामुख्यानं मुखर्जी मॅडम इथे आलेल्या होत्या त्या भारतीय अल्पसंख्याक आयोगाच्या चेअरपर्सन आहेत तर त्या इथे आलेल्या होत्या आणि प्रामुख्यानं त्यांना जे काही माहिती मिळाली होती अहमदनगर एक मोठं खेडं आहे इथे काय पाहायचं इथे काय आहे ज्यावेळेस त्या इथे आल्या त्यांनी चौकशी केली त्यामुळे कळलं की इथे खूप मोठं टँक म्युझियम आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल जगामधलं तिसरं आशा खंडातलं एकमेव टँक म्युझियम आपल्या अहमदनगरला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला जनरल जोशी यांनी या, या टँक म्युझियमची स्थापना केलेली आहे स्वतः टँकमॅन होते जनरल जोशी तर त्यांनी आपल्या फराबाग नावाची वास्तू सांगितली ना त्याच्यापासून अगदी जवळच्या अंतरावरती हे टँक म्युझियम आहे आणि हे टँक जिथे म्हणजे मला टँक म्युझियम पाहायचं आहे त्यांना मी घेऊन त्या टँक म्युझियम मध्ये गेलो आणि ते सगळं टँक म्युझियम तिथे असणारे टँक वेगवेगळ्या प्रकारचे टँक पॅटर्न नावाचा टँक आहे विजयंता आहे व्हॅलेंटाईन नावाचा टँक आहे असे वेगळे टँक दाखवले आणि त्यांचं वर्णन केलं त्या प्रभावित झाल्या आणि ते म्हटले अहमदनगरसारख्या ठिकाणी हा टँक म्युझियम आहे हे जर पुण्याला असतं तर त्या लोकांनी संपूर्ण देशामध्ये याचं एवढं मोठं मार्केटिंग केलं असतं की पाहावं तर ती टँक म्युझियम पाहू अशी मार्केटिंग केली असती पण दुर्दैवाने आपल्या अहमदनगर मध्ये मात्र एवढी मार्केटिंग झाली नाही तर सरांशी चर्चा करून आज आपण अहमदनगर जिल्ह्याला कशा वेगवेगळ्या अंगाने ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे हे आपण सगळ्यांनीच जाणून घेतलं सर तुम्ही इतक्या छानपणे उलगडून ऐतिहासिक अहमदनगर नक्की काय आहे हे सांगितलं त्याबद्दल खरंच मनापासून आभार तर प्रेक्षक हो आज आपण जाणून घेतलं ऐतिहासिकदृष्ट्या अहमदनगर हे किती सक्षम आहे ऐतिहासिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या नैसर्गिकदृष्ट्या अहमदनगरला किती देखणं स्वरूप प्राप्त झालंय हे आज आपण जाणून घेतलात यानंतर देखील अशाच वेगवेगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी आजच्या मुलाखतीत आपण इथेच थांबूयात सर तुम्ही आम्हाला आज इतका वेळ दिलात इतकी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद तर प्रेक्षक हो आत्ता इथेच थांबतोय मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री